त्यामध्ये सुरुवातीची 2 षटकं जी असतील ती त्यामध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्बंध असेल, म्हणजेच पॉवर प्ले असेल। तर सूरज आणि अंकित ही जोडी मैदानावर, सलामीची जोडी येते बालदोस्ती किंग्स या संघाकडून। वेगवान रनअप, 9-10 पावलांचा रनअप घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाजी करण्याचा मानस दिसतो या गोलंदाजाचा। क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणावर जरूर निर्बंध आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये। तरी पहिला क्षेत्ररक्षण, पहिला जे 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षण लावलेलं आहे ते शॉर्ट सिली पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट मिड ऑन। यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलकासा थोडासा बाहेर निघाला चेंडू आणि चेंडूला तटवलं आहे शॉर्ट सिली पॉईंटच्या रिजनमध्ये। केवळ एका धावेने धाव संख्येचं खातं खोललं जात आहे आणि धाव संख्येची मोहर उमटवली जाते। लाँग ऑन त्याचबरोबर लाँग ऑफ हे दोन्ही 30 यार्ड सर्कलमध्ये, त्याचबरोबर एक स्क्वेअर लेगसुद्धा 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर डीपमध्ये जे क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यामध्ये डीप स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू एक बाउंड्री लाईनच्या जवळ, त्याचबरोबर एक खेळाडू लाँग ऑन रिजनमध्ये दिसतोय। तर मनोज, 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त होत आहे, माफ करा। यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू, आउटस्विंग होणारा चेंडू, चेंडू नक्कीच विकेट कीपर गॅदर करतोय आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही। आता मात्र 3 चेंडू या ठिकाणी धाव फलकावर आपण पाहू शकता, फक्त एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते। वेगवान प्रतीचा मारा केला जातो, तिखट मारा केला जातो, फलंदाजाची परीक्षा घेतली जाते या चेंडूवर। आता मात्र लगातार 3 चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळाले, 4 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस क्लीन बोल्ड डीजे, शेवटचा चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मनोज यांनी अतिशय भेदक मारा केलाय, धावसंख्या फक्त 1। पॉवर प्लेचा फायदा उचलता आलेला नाहीये, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला होता बालदोस्ती किंग संघाने, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलता आलेला नाहीये आणि षटकाची समाप्ती होते। एका षटकामध्ये फक्त 1 धाव धाव फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात, 1 for the loss of 1 wicket आफ्टर द फर्स्ट ओव्हर। छत्रपती उदयनराजे 11 आणि बालदोस्ती किंग्स पहिल्या षटकामध्ये तर नक्कीच आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतं या ठिकाणी छत्रपती उदयनराजे 11 संघाचं। कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी फटकेबाजी करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी फलंदाजाला दिलेलं नाही आहे। नवीन गोलंदाज महेश यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय, अतिशय वेगाने चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर, 6 धावण करता। आणि खूप गरजेचं होतं या चेंडूवर षटकार येणं आणि तो षटकार आला। राईट आर्म राऊंड विकेटचा हा पुन्हा एकदा चेंडू लेग, परंतु हा चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये, नक्कीच तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवला, उंचावर जरूर गेला, परंतु फक्त एका धावीवर समाधान मानावं लागेल या चेंडूवर। मनोज यांनी अतिशय भेदक मारा केला होता,
वाखडण्याजोगी गोलंदाजी केली होती, परंतु त्यांना महेश यांच्याकडून काही साथ मिळाली नाही, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला. धावसंख्या जाऊन पोचते 8 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वी आर इन सेकंड ओव्हर. शॉर्ट ऑफ लेंथ, परंतु फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरलाय त्या चेंडूला बॅकच्या टप्प्यामध्ये घेण्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहू शकता अजूनही जो डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक होता तो थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला येतोय. म्हणजे क्षेत्ररक्षण थोडंसं ऑन साईडला खेचलेलं दिसतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडून जरूर इशारा येतोय. शेवटचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू उंचावर जातो आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात होता, परंतु हा चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये. फक्त 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या जाऊन पोचते 10 घरामध्ये. तर पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावा एकूण पाहायला मिळत आहेत 10 धावा. आपण जर विचार केला या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि महेश यांनीसुद्धा तितकीशी वाईट गोलंदाजी केली नाही, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर चांगला कमबॅक केला महेश यांनी आणि आपल्या षटकामध्ये फक्त षटकार येऊन सुद्धा त्यानंतर 3 धावा दिल्या, म्हणजे एकूण 9 धावा महेश यांनी दिल्या, म्हणजे एकूण 10 धावा धावफलकावर 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेची मर्यादा आता मात्र संपते. या ठिकाणी क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसतंय. मनोज पुन्हा एकदा अटॅक मधल्या अंदाज जातोय. लेफ्ट आर्म राउंड विकेटचा हा चेंडू, यावेळेस धावबादची संधी जरूर होती. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि या एका धावेनीची धावसंख्या जाऊन पोचते 11. 11 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक या ठिकाणी, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती त्या मनोज यांना हे तिसरं षटक आपल्या संघाची जी धुरा आहे ती सांभाळण्यासाठी. यावेळेस मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर 6 धावांसाठी षटकार. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु एक सोपा झेल जज करता आलेला नाहीये. चेंडू हातामधून निसटतोय आणि एका चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. मनोज यांच्या गोलंदाजीवर षटकार ज्या फलंदाजाने लगावला होता, आपले पाय मजबूत करण्याचा या फलंदाजाचा मानस आहे खेळपट्टीवर, त्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सुटलाय. नक्कीच महागात पडणाऱ्या येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला दिसेल. यावेळी चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही, मिस कॉलिंग होते या ठिकाणी. मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. विकेट श्रीमंत श्री श्री श्री. Mm-hmm.
यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, बॅटच्या टप्प्यामध्ये नीटसा आला नाही, चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड होतोय, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. परंतु या ठिकाणी झेल जरूर सोडला होता, परंतु रनआउटची संधी मात्र दवळलेली नाही आहे. आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी या अगोदरच्या चेंडूवर बाद झाला, नवीन फलंदाज जरूर आलाय. 19 धावा धाव फलक्यावर, 19 चेंडू अवांतर येतोय, लेग स्टंपला खूपच सोडून जाणारा चेंडू हा व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल. सचिन भोसले यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. यावेळेस बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आलेला नाहीये आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिसरा विकेट. खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20-3 गडी बाद, 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. बाल दोस्ती किंग्स इज बॅटिंग फर्स्ट, दे हॅव मॅनेज टू स्कोर 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. धनंजय कमिंग इन टू द अटॅक, राईट आर्म राऊंड विकेटचा हा चेंडू, यावेळेस मात्र धावबाद करण्याची संधी जरूर होती, परंतु कलेक्शन चुकीचं होतं या ठिकाणी आणि यामुळंच एक धावबादची संधी मात्र हुकली आणि एक धावेने धावफलक पुढे सरसावला. या ठिकाणी 21 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात ही मॅच आपण पाहतोय. छत्रपती उदयनराजे 11 वर्सेस बालदोस्ती किंग्स. यावेळेस मात्र ऑफ स्टंपला खूपच सोडून जाणारा चेंडू, व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. धनंजय चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी मैदानावर. हो, यावेळेस अपील, बिग अपील, पंचांच्या इशाऱ्याचा नक्कीच वेट केला जातोय. पंचांचा अजूनही कोणत्या प्रकारचा इशारा नाही आहे. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते धनंजय यांच्या या षटकामध्ये. 5 षटकांचा हा सामना आहे. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला जातो यावेळेस, डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेमध्ये केवळ एकाच धावेसाठी. आणि या एका धावेनिशी धावसंख्या मात्र पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोचते 23 घरामध्ये. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.3 ओव्हर्स. बॅनरच्या पोलच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत तर त्यांनी थोडंसं पाठीमागे राहायचं आहे, कारण ती मैदानाची जागा आहे. आपल्याला कृपया विनंती आहे. यावेळेस मात्र सरळ खेळून काढलाय, एक लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, परंतु मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फेक करतोय आणि या ठिकाणी फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते 24 धावांवर. आपण पाहिलं या मैदानावर 35-40 धावा, या 40 धावा एक चांगला आकडा ठरू शकतो या मैदानावर बचावासाठी, कारण मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तरीही हे मैदान फक्त जे खेळाडू स्ट्रेट शॉट खेळू शकतात त्यांच्यासाठीच फायदेशीर असणार आहे. तुम्ही कितीही चांगला शॉट विकेटच्या पाठीमागे खेळा, तुम्हाला फक्त एक धाव मिळू शकते.
या ठिकाणी थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाने, जरूर एक छोटीशी अपील पाहायला मिळाली आणि षटकाची समाप्ती होते, षटकाची समाप्ती झालेली नाही, एक शेवटचा चेंडू बाकी आहे, शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असेल या चौथ्या षटकामधील। धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्येला हळूहळू आकार दिला जातो या दोन्ही फलंदाजांकडून, एक पार्टनरशिप, एक भागीदारी केली जाते। 26 धावा धावफलकावर, 26 धावा, 5 चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे या चौथ्या षटकामधील, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस फोर्थ ओव्हर। अकूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ, चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय वाईडिश, लॉंग ऑफ, सीमारेषा पार, 6 धावांकरता। थँक्यू डीजे। तर अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण धावफलक पाहिला, षटकार शेवटच्या चेंडूवर लगावण्यात आला होता धनंजय यांच्या शेवटच्या चेंडूवर, नवीन गोलंदाज नक्कीच येईल, परंतु तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते 32 घरामध्ये, 32। रोशन शेलार नवीन गोलंदाज, यावेळेस आळव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न जरूर होता, चेंडू वन बाउन सीमा पार जातो की काय, परंतु एक जबरदस्त प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ। जरूर आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्यात या क्षेत्ररक्षकाने। 34 धावा धाव फलकावर, राईट आर्म राऊंड विकेटचा चेंडू, एक आगळी वेगळी शैली पाहायला मिळते गोलंदाजाची, अनोखी स्टाईल पाहायला मिळते। बत्तीस धावसंख्या जाऊन पोचते 35 घरामध्ये, 35। तिसरा चेंडू या ठिकाणी, यावेळेस मात्र चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेमध्ये, दुसऱ्या धावेसाठी नक्कीच ट्राय केला होता, परंतु रोखलंय त्या फलंदाजाला, स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवलेली आहे सचिन यांनी। सचिन या ठिकाणी बॅटिंग मार्कवर, शॉर्ट ऑफ लेंथ, चान्स जरूर होता, परंतु चेंडू जितका पाहिजे तितका उसळला नाही, चेंडूने उसळी कमी घेतली, दरम्यान जो चेंडू होता तो 30 यार्ड मध्येच राहिला आणि धावबाद, फलंदाज बाद। चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, शेवटचं षटक अशा प्रकारचं असावं। बस 36 धावा या ठिकाणी धाव फलकावर, 36। एक आहे का, 37 धावा, यावेळेस मात्र चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा, धावसंख्या जाऊन पुढचं 38। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 40 धावा एक चांगलं आव्हान असू शकतं, एक डिफेन्सिव्ह टोटल असू शकते ज्या टोटलचा बचाव केला जाऊ शकतो या मैदानावर। यावेळेस एक जबरदस्त फटका, परंतु चेंडूने उंची गाठले, अंतर कमी गाठलं, हो हो, रिले कॅचच्या माध्यमातून आज झेल पूर्ण केलाय, अजून एका विकेटचं पतन होत आहे।
षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असणार आहे. 39 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 39 रन्स टू विन. ओके, यानंतरचा होणारा सामना भाऊ बेलकर वर्सेस डी सी स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. एक छोटीशी स्पर्धा परंतु आकर्षक रंग देण्याचा या स्पर्धेला प्रयत्न केला आहे. इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी आपण वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज पाहतोय, त्याचबरोबर टॉस का बॉस पाहतोय, एक सुसज्ज असं पॅव्हिलियन पाहतोय, त्याचबरोबर प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांची देखील या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली आहे. म्हणजे जेणेकरून प्रेक्षक गर्दी करणार नाहीत, म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करण्याचा प्रयत्न केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे दोन्ही कर्णधार भाऊ बेलकर विरुद्ध डी सी स्टार. ही पुढची मॅच असणार आहे आणि या मॅचमध्ये, परंतु तत्पूर्वी एक माफक असं आव्हान आहे. 39 धावांचं 39 रन्सचं आव्हान दिलेलं आहे. छत्रपती उदयनराजे 11 या संघाला महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धगधगता लावा, स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन. सी डी प्रीमियर लीग आयोजित कैलासवासी प्रमोददादा पाटील व कैलासवासी निलेश भाई मोरे स्मृती चषक 2K21 सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आणि सुरू असलेला सामना छत्रपती उदयनराजे 11 विरुद्ध बालदोस्ती किंग. आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं माफक आव्हान ते बालदोस्ती किंग या संघासमोर, छत्रपती उदयनराजे या संघासमोर. सलामीचे फलंदाज रोशन आणि महेश कायचं सुंदर असं, आणि टोलवलेला चेंडू आणि CDBL चौकार. DJ प्लीज. पंच प्रथम चेंडू डी, दुसरा चेंडू चौकार, बरोबर. धन्यवाद. अशा प्रकारे धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. आणि पुढील सामना होणार आहे त्याचं नाणेफेक करून घ्यायचं आहे संदेश चोरगे. आयोजक आपण जरा लक्ष द्यावं. पुढील चेंडू सुंदर असा फटका स्ट्रेटच्या दिशेनं आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. सुंदर अशा गोलंदाजीचा प्रयत्न करतोय तो आप्पा आणि त्या दरम्यान एक छोटी धाव घेण्यात यशस्वी झाला तो महेश. आणि
माफ करा, सचिन दादा भोसले यांच्या हस्ते होणारा हा नाणेफेकीचा कौल। निर्धावाचा चेंडू, सुंदर असे गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे तो अंकित खडतरे आप्पा। बॅटिंग मध्ये तो रनआउट झाला असून सुद्धा बॉलिंग मध्ये आपल्या बॉलिंग थ्रू प्रदर्शन चांगले करत आहे तो अंकित खडतरे आप्पा। झेलचा चान्स होता पण झेल सोडलेले आहे सूरज मस्कर याने। अतिशय मागडा खेळाडू असा साबित होतोय तो सूरज मस्कर। तीन मॅच मध्ये 0 रन वर आउट झालेला आहे तो सूरज मस्कर। अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे परंतु तो काही चाललेला नाही या मॅचला। भाऊ बैलकर विरुद्ध डीसी स्टार हा जो पुढील होणारा सामना, या सामन्यामध्ये नाणेफेक जे जिंकला आहे ते भाऊ बैलकर या संघाने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतला आहे। चला तर पुन्हा एकदा आपण खेळपट्टीकडे जाऊया आणि या मॅचचा आखो देखा हाल आपण आता पाहूयात। प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 6 वरती आणि जे विजयाचं लक्ष आहे ते 39 धावा। मागील मॅचमध्ये द मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलेला हा गोलंदाज गणेश दादा आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गणेश आणि त्याचा सामना करेल तो रोशन आणि महेश। रोशन खूप असा नावाजलेला असा गोलंदाज व फलंदाज या पंचकृषीतला या घनसोली आणि आजूबाजूच्या सुंदर असा स्ट्रेटच्या दिशेनं टोलवलेला मिड ऑफच्या दिशेनं मारलेला हा फटका, पण तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पार त्याचं आणि निर्धाव चेंडू। पुढील चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पंचांनी निर्णय कळवावा। पंच वंडी धन्यवाद। एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येत। धावसंख्या पोचते ती 7 वरती, धावफलक हलता, पॉवर प्लेची षटकं सुरू आहेत या घनसोली विभागामध्ये। नवीन वर्षातलं पहिला हा या क्रिकेटचं आयोजन हे सीडी प्रीमियर लीग या कमिटीकडून करण्यात आलं। सुंदर असं त्यांचं नियोजन, तितकंच सुंदर असं प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था, पवेलियन, तसंच सुंदर असा टोलवला आहे तो चेंडू आणि डीच्या घरात चेंडू जातो। एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 8 वरती, 39 धावांचं लक्ष हे आहे बालदोस्ती छत्रपती उदयनराजे 11 या संघासमोर। ओ सुंदर असा यष्टीरक्षणाचा प्रयत्न परंतु थोडासा अयशस्वी ठरतोय, पण सुंदर असा प्रयत्न। पंच डॉट ओके धन्यवाद। चार चेंडू, दुसरं षटक प्रगतीपथावरती, सुंदर अशा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो गणेश आणि हा पुन्हा एकदा डी काहीसा बीट होतोय तो रोशन आणि गुड लेंथला बॉलिंग करतोय तो गणेश दादा। आपल्या गोलंदाजीमध्ये वेगामध्ये परिवर्तन करताना दिसतोय तो गणेश दादा। सुंदर असा खेळाडू गोलंदाज नावाजलेला,
सुंदर असा फटका टोलवण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय तो रोशन, निर्धाव चेंडू, धाव फलक स्थिर। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 9, लक्ष आहे 39 धावांचं। दोन षटक समाप्ती, 3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडू, 30 धावा अपेक्षित, आणि सलामीचे फलंदाज आहेत महेश आणि रोशन। मित्रांनो, आपल्याकडे टाइम कमी आहे, लवकरात लवकर आपल्याला आटपायचं आहे, कृपया आपण त्याचं ध्यान ठेवावं। आणि प्रथम षटक केलं ते अंकितनं 6 धावा खर्च केल्या, पण दुसरं षटक केलं ते गणेशनं 3 धावा खर्च केल्यात, आणि आता आहे 18 चेंडू, 30 धावांची आवश्यकता। छत्रपती 11, छत्रपती उदयनराजे 11 या संघाला। आठ धावा। माफ करा, 8 धावांचं धाव, लास्ट चेंडू हा डॉट होता, त्यामुळं 5 आपण निर्णय कळवावा। 9 धावा बरोबर, धन्यवाद, सामना सुरू करायचा, माफी असावी। 9 धावा झाल्या धाव फलकावरती। वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो अंकित आप्पा। वादळ निर्माण केलं होतं त्याने पहिल्या सामन्यामध्ये, आणि हा झेल होण्याचं चान्सेस, परंतु झेल सुटलाय, आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी त्यानं। दोन धावा त्याने वाचवल्यात आपल्या संघासाठी। आणि पुढील चेंडू आप्पाचा, सामना करेल तो। आणि हा सुंदर झेल, आणि बाद होतोय तो महेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुमित पाटील। पुढील चेंडू, तिसरा षटक प्रगतीपथावरती, तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू प्रगतीपथावरती, आणि हा थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु उत्कृष्ट असा प्रयत्न। एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाला रोशन आणि सुमित। एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये, 1 धावसंख्या वाढते, धाव फलक हालता, धावसंख्या पोहोचते ती 12 वरती। पुढील चेंडू सुंदर असा लॉंग अपच्या दिशेनं चौकार, CDBL चौकार, DJ प्लीज। धावसंख्या पोहोचली ती 16 वरती, 39 धावांचा लक्ष।
पुढील चेंडू आणि लेग लेग अपच्या दिशेनं एक धाव घेण्यात यशस्वी. एका धावेचा भरणा पडतो तो धावसंख्येत. धावसंख्या पडते ती 17 वरती. पुढील चेंडू आणि पाहूया रनआउटची संधी आणि थोडस मिस होताना दिसतंय पण सुंदर असा प्रयत्न केलाय. बालदोस्ती संघाचा खेळाडू याना तीन षटक समाप्त. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 18 धावा. पहिलं षटक 6, दुसरं षटक 3 आणि तिसरं षटक 9 असं धावा खर्च झालेले आहेत. बारा चेंडू एकवीस धावांचं लक्ष. हे बॉलर हा स्वप्नील आणि सुंदर असा टोलवलाय तो वन बाउन्स चौकार. सीडीपीएल चौकार. डीजे प्लीज. त्यातील पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो स्वप्नील आवारे. पहिल्याच चेंडूत चौकार. पाहूया पुढे काय होतंय. आणि सुंदर असा मिड ऑफच्या दिशेनं मारण्याचा फटका आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला ते पार्थकडून. परंतु एक छोटी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न. एका धावेचा भरणा पडलाय तो धावसंख्येत. धाव फलक हलता. धावसंख्या पोहोचते ती 23. उत्कृष्ट असा कमबॅक करतोय तो आवारे स्वप्नील. पहिला चेंडूत चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू सुंदर पुढेल आणि हा झेल बाद होण्याची संधी. परंतु डीच्या घरात जातोय चेंडू. एका धावेचा भरणा. राज काहीस आटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. सध्या झालेत 24 धावा. आणि तुला याबद्दल काय वाटतं? 15 धावांची गरज आहे. जोपर्यंत रोशन आणि सुमित स्ट्राइक स्पीचवर आहेत तोपर्यंत सुमितच्या बॅटमधून गगनचुंबी असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आठ चेंडू 9 धावांची आवश्यकता. हा जो त्याने गगनचुंबी षटकार मारला प्रेक्षकांनो तो मॅच फिरवणारा असू शकतो. कारण आता 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे ती छत्रपती उदयनराजे 11 या संघाला. सुमित सामना करेल तो स्वप्नीलचा. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेनं मारलेला फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बालदोस्ती संघाचा खेळाडू. षटक समाप्त.
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 31 वरती 13 धावा या मागील षटकामध्ये खर्च झाल्या. काहीसं महागडं असं षटक आणि येणारं षटक हे घेऊन येतो आहे तो वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पाचवं काहीसं महत्त्वपूर्ण हाणामारीचं आणि खूपच महत्त्वपूर्ण असं षटक विक्रम. सहा चेंडू आठ धावांची गरज काहीसा आटीतटीचा असा सामना प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतोय. या आपल्या घनसोलीमध्ये मोठी अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कवरच्या दिशेने मारलेला हा फटका आणि एक धाव घेण्यात यशस्वी सुमित आणि रोशन. रोशन हा फल सलामीला आलेला खेळाडू सलामीवीर खूप असं छान असं खेळतो आहे. मागील मॅचमध्ये तो रनआउट झाला नाही तर अन्यथा त्याने अजून चांगला स्कोअर केला असता. मी मागेही म्हणलं मूर्ती लहान पण कीर्ती महान असा काही खेळाडू पंचकृषीतील नावाजलेला गावाजलेला असा खेळाडू फलंदाज गोलंदाज. पुढील चेंडू एक स्वेअर चेंडू एका धावेचा भरणा पडतोय तो धावसंख्येमध्ये. धावसंख्या एकने वाढते धावसंख्या पोहोचते ती 33 वरती. पाच चेंडू सहा धावा आता प्रेशरमध्ये असेल तो विक्रम. परंतु प्रयत्न असे करावे की हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. सुंदर असा फटका आणि हा सिक्स जिंकलेला